नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज टंका। मवियाची सत्ता गेल्यापासून उबाटा गटाच्या नेत्यांमध्ये बेताल बोलण्याची स्पर्धा सुरू आहे आणि इथेही त्यांचं नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करतायत। भाजप नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तिकिटासाठी दिल्लीसमोर झुकू नये, आमच्यासोबत यावं, आम्ही त्यांना जिंकून आणतो, अशा प्रकारची बडबड उद्धव ठाकरे गेले काही दिवस करतायत। किशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असा प्रकार आहे। नितीन गडकरी यांना नागपूरमधून तिकीट मिळणार याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही आहे। राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं कितीही म्हटलं तरी गडकरींच्या तिकिटाबाबत मात्र नागपूरकर आणि भाजपचे कार्यकर्ते नेते आश्वस्त आहेत। फडणवीसांनी तशी ग्वाहीसुद्धा दिलेली आहे। परंतु उद्धव ठाकरे यांची बडबड ऐकून त्यांचं गडकरी प्रेम सिद्ध करण्याची एक संधी त्यांना खुद्द नागपूरकरांनीच दिलेली आहे। अलीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या जाहीर सभांमधून आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून रोज उंच उंच पदक बदवत असतात। कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी आवश्यकसुद्धा आहे, परंतु स्वप्नरंजन आणि वास्तव याच्यामध्ये फरक असतो। वस्तुस्थिती सर्वांनाच ठाऊक आहे। जिथे ठाकरेंची मातोश्री आहे त्या वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये पक्षाचा उमेदवार जिंकून आणणं ठाकरेंना झेपत नाही। तिथून काँग्रेसचा झिशान सिद्दीकी जिंकून येतो आणि ठाकरे बाता करतायत नागपूरमधून नितीन गडकरी यांना विजयी करण्याची। उद्धव ठाकरेंना आजूबाजूचं वास्तवसुद्धा दिसत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 बारची घोषणा दिलेली आहे आणि या घोषणेच्या पूर्ततेसाठी भाजपची संघटना कामाला लागलेली आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री सगळेच झाडू मैदानात उतरलेले आहेत। इतर पक्षाच्या दमदार नेत्यांसाठी भाजपने आपले दरवाजे खुले केलेले आहेत आणि त्यांनासुद्धा उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारचे संकेत आहेत। 1984 इंदिरा गांधी यांचं दुर्दैवी निधन झालं होतं। देशभरामध्ये सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली होती। काँग्रेस नेते राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 414 खासदार विजयी झाले। हा विक्रम अबाधित आहे आणि भाजपला हा विक्रम मोडीत काढायचा आहे। त्यावेळी सहानुभूतीची लाट होती, यावेळी विकास कामांच्या आधारावर भाजपला हा विक्रम मोडायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नितीन गडकरी यांच्यासारख्या दमदार नेत्याचं तिकीट कापून भाजप स्वतःचं नुकसान करून घेईल असं फक्त उद्धव ठाकरे यांना वाटतंय। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली। या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं। तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी बोंब ठोकायला सुरुवात केली। खरं तर या यादीमध्ये महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं, कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीत जागांच्या वाटाघाटी पूर्ण झालेल्या नव्हत्या आणि जोपर्यंत वाटाघाटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करायचं नाही हे पथ्य महायुतीने पाळलं। म्हणजे मवियामध्ये जसा गोंधळ चालू आहे, वाटाघाटी पूर्णत्वास गेलेले नाही आहेत, तरीसुद्धा उबाटा गट आणि शरदचंद्र गट आपापले उमेदवार जाहीर करतो आहे आणि त्याच्यामुळे वंचितसारखे पक्ष प्रचंड अस्वस्थ आहेत। भाजपने इथे शिस्त पाळण्याचं काम केलं। नितीन गडकरींना नक्की तिकीट मिळणार याबाबत भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे। परंतु उद्धव ठाकरे यांच्या विधानाबद्दल बोलायचं झालं तर इथे सोनार आणि कान टोचले। खुद्द नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली। त्यांचं मत बालिश आणि हास्यास्पद आहे असं म्हणत नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचे दात त्यांच्याच घशात घातले। एका बाजूला नितीन गडकरी यांनी नॉकआउट पंच मारलेला असताना दुसऱ्या बाजूला नागपूरकरांनी उद्धव ठाकरेंना पाचर मारली। नितीन गडकरी यांनी देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं असल्यामुळे ते बिनविरोध लोकसभेवर जावेत याच्यासाठी नागपूरमधील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या संस्थांनी सगळ्या राजकीय पक्षांना असं आवाहन केलेलं आहे की नितीन गडकरी यांना बिनविरोध लोकसभेवर पाठवा आणि त्याच्यासाठी नागपूरच्या टिळक पुतळ्याजवळ या कार्यकर्त्यांनी या सामाजिक संस्थांनी आपला आवाज बुलंद केलेला आहे। अर्थात ज्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरामध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये इतकं उत्तम काम केलं आहे त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष दिलं नसेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे। नितीन गडकरींचं नागपूरमध्ये सुद्धा काम खूप मोठं आहे, त्यामुळे निवडणुका बिनविरोध झाल्या काय किंवा चुरशीच्या झाल्या काय त्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांचा दणदणीत विजय हा 100% शक्य आहे, त्यामुळे त्यांच्या विजयाबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे। परंतु नागपूरकरांच्या आवाहनामुळे उद्धव ठाकरे मात्र चांगलेच अडचणीत आलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला विजयी करतो। याच्यामध्ये गडकरींच्याबद्दलचं प्रेम कमी होतं, मोदींबद्दलचा द्वेष जास्त होता। मोदी हे गडकरींचं तिकीट कापायला निघालेले आहेत आणि आपण कसे गडकरींना वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारचं आव उद्धव ठाकरेंनी आणला होता। जे उद्धव ठाकरे रोज सकाळी उठून कधी काळी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या शिवसेना नेत्यांना शिव्या घालत असतात, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिव्या घालत असतात, तेच उद्धव ठाकरे दुसऱ्या पक्षाच्या एका नेत्यावर इतकं प्रेम दाखवत आहेत। हे प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे असं दाखवण्याचा चंग नागपूरकरांनी बांधलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आवाहन केलेलं आहे की नितीन गडकरी यांना बिनविरोध लोकसभेवर पाठवा।
नितीन गडकरी यांच्या आधी नागपूरकरांनी केलेले हे आवाहन उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी असलेले मवियाचे नेते मनावर घेणार काय, हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. नितीन गडकरी हे राजकारणात मुरलेले नेते आहेत, त्यांना वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध याच्यातला फरक कळतो. नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरे यांच्या ऑफरबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रश्न करण्यात आला तेव्हा नितीन गडकरी यांनी या ऑफरला हास्यास्पद म्हटलं, उद्धव ठाकरेंना बालिश म्हटलं. परंतु त्याचवेळी नितीन गडकरी हेही म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्यावर पुत्रवत प्रेम होतं, त्यांच्या कुटुंबाशी आजही आपले संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांच्याशी आजही आपला संवाद आहे. नितीन गडकरींना व्यक्तिगत नातं आणि राजकीय नातं याच्यातला फरक कळतो आणि हेही कळतं की उद्धव ठाकरे व्यक्तिगत नात्यांमध्ये सुद्धा राजकारण आणू शकतात. नितीन गडकरींना गुळ लावण्याचा प्रयत्न फक्त उद्धव ठाकरे करतायत अशातला भाग नाही आहे. सुप्रिया सुळेसुद्धा मध्येमध्ये हे काम करत असतात. सुप्रिया सुळे यांनी अनेकदा नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळलेली आहेत, अर्थात याच्यामध्ये नितीन गडकरी यांच्या कर्तृत्वाचा भाग आहेच, परंतु दगडापेक्षा वीट मऊ हे सूत्र याला जास्त लागू पडतं. विरोधकांना मोदी इतके टोचत आहेत की त्यांच्या तुलनेमध्ये नितीन गडकरी यांच्यासारखा नेता विरोधकांना गुलकंदासमान जर भासला तर त्यात विरोधकांची काहीच चूक नाही आहे. मवियाच्या नेत्यांना नितीन गडकरी यांच्याबद्दल वाटणारं प्रेम हे प्रामाणिक आहे, त्यामध्ये कोणतंही नाटक नाही आहे, हे दाखवण्याची संधी नागपूरकरांनी मवियाच्या नेत्यांना दिलेली आहे. भाजपच्या वतीने नितीन गडकरींना जेव्हा तिकीट जारी होईल तेव्हा मवियाचे तमाम नेते त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत आणि त्यांना बिनविरोध लोकसभेवर पाठवतील अशी अपेक्षा नागपूरकरांनी ठेवलेली आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.